नमस्कार आपण पाहतो सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र बोराखेडी पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा एका अधिकाऱ्यांसह नऊ पोलीस कर्मचारी बाधित तालुक्यातील बोरखेडी पोलीस ठाण्यात मागील पाच दिवसात एका अधिकाऱ्यासह तब्बल आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे बोराखेडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे कोरोना बाधित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी कोरोना तपासणी करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन यांनी केले आहे मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे दररोज कोरोना, कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढतच आहे त्याचप्रमाणे येथील बोराखेडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे या पोलीस ठाण्यात चार अधिकारी व एकोणपन्नास पोलीस कर्मचारी आहेत त्यापैकी एका अधिकारी आणि आठ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे या पोलीस ठाण्यात मागील दहा जानेवारी रोजी कोरोनाचा शिरकाव झाला होता त्या दिवशी एका कर्मचाऱ्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा जानेवारी रोजी तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर बारा जानेवारी रोजी पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तसेच तेरा जानेवारी रोजी एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला असून आज चौदा जानेवारी रोजी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे यावरून मागील पाच दिवसात बोराखेडी पोलीस ठाण्यात एकूण नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांचा काही रॅपिड तपासण्या करता आल्या असून काही कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट सी न्यूज बोराखेडी जफर खान